प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. माझं नाव श्रीकांत हनुमानराव कलिंदर आहे. माझं पी जी सोशोलॉजीमध्ये गौतम बुद्ध युनिव्हर्सिटी ग्रेटर नोएडा येथे झालेलं आहे 2014 ला. त्याच्यानंतर काही दिवस माझा गॅप होता. नंतर मी सेटची एक्झाम क्लिअर केली 2018 मध्ये. त्यावेळेस 56 कट ऑफ लागलं होतं जनरल कॅटेगरीचं. त्यावेळेस मला 62% मिळाले होते सोशोलॉजीमध्ये. आणि हल्लीच आत्ता एक्झाम झाली नेटची, त्या एक्झाममध्ये 60 कट ऑफ लागले होते जनरलचं, तर मला 63% मिळाले आहे. ह्या दरम्यानच्या एक्झामच्या कालावधीमध्ये मी ज्यावेळेस पुण्यामध्ये होतो, ज्यावेळेस माझं सेट झालं होतं आणि नेटची तयारी करत असताना मी आहिरे सरांना भेटलो. आहिरे सरांनी त्यावेळेस एकच सरांचा क्लास केला नाही, कारण मला दिल्लीला क्लाससाठी जायचं होतं, त्यामुळे मी इथं राहू शकलो नव्हतो. मला UPSC क्लासला दिल्लीला जायचं होतं ॲक्च्युली, त्यामुळे मी सरांचं मार्गदर्शन घेऊ शकलो नाही. परंतु सरांनी एक गोष्ट सांगितली की क्लासेस वगैरे, म्हणजे तुम्हाला जर यश संपादन करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे डायरेक्शन. क्लासेसची फीस हार्डली असून शकते 25 ते 30 हजार रुपये, परंतु तुम्ही JRF सारखी जर एखादी एक्झाम पास झालं तर तुम्हाला महिन्याला 37,000 रुपीज महिन्याला तुम्हाला गव्हर्नमेंटची फेलोशिप भेटेल. आणि असं नाही की जे निगेटिव्ह लोक विचार करतात किंवा जॉब नाही, सगळीकडे मुलं नेटसेट होऊ नये, घरी आहेत, अशातला काहीच भाग नाही. तो फक्त काही लोकांना त्या मार्गापासून दूर लोडण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी जास्तीत जास्त स्प्रेड करण्यासाठी, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी हे षडयंत्र त्यांनी रचलेले आहेत. ॲक्च्युली जे लोक म्हणतात की नोकऱ्या नाहीत, हे नाही, ते नाही, बाकीचे उदाहरणं देतात, ॲक्च्युली ते लोक घरी बसून 18-18 तास एक्झामचा अभ्यास करतात आणि लोकांना चुकीचं गायडन्स करतात की नोकऱ्या नाहीत, सेट नेट करू नका, काही क्लास लावू नका, काही तुमचं त्यात भलं होणार नाही. म्हणजे असे लोक असतात, तर त्या लोकांपासून माझी विद्यार्थ्यांना एकच विनंती, पण त्या लोकांपासून दूर राहा. शिक्षणासाठी पैसे जेवढे लागतील तेवढे तुम्ही खर्च करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस लंडनमध्ये होते त्यावेळेस ते ॲक्च्युली खायला त्यांना घ्यायचे नाही, ते म्हणायचे बाबा एक वेळेस उपाशी राहिलो तरी हरकत नाही, परंतु मी माझ्या पुस्तकासाठी पैसा खर्च करेल. आज इथे क्लासेस असेल, काही जरी असेल, क्लासेस चालतो कोणताही, इथे एक्सपर्ट लोक असतात, आयुष्यातले बरेचसे वर्ष त्यांनी त्याच्यामध्ये खर्ची केलेले आणि तुम्हाला सगळं रेडीमेड ते भेटायले. त्यामुळे पटापट तुम्ही या क्लासेस जॉईन करा, वेळ वाया घालू नका, कारण आज जर वेळ गेली तर ती वेळ उद्या येणार नाही. उद्या आजचा जो क्षण आहे तो एकदा मिस झाला, नंतर आयुष्यात तो क्षण येणार नाही. त्यामुळे संधी जी भेटलेली आहे त्या संधीचं तुम्ही तात्काळ सोनं करा आणि आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे तो सुखकर करून घ्या. एवढीच मला तुम्हाला सांगायचं आहे. जय हिंद.